ठीक। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना दिवस के निमित्त 21 जून 2023 को मुझे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त किया गया और उसी के तहत मैं मेरी जिम्मेदारी पार्टी के कार्यकारी अध्यक्ष के नाते निभा रहा हूं। इसके पूर्व सितंबर 2022 में पार्टी का नेशनल एक अधिवेशन हुआ था। उस अधिवेशन में के बाद पहली बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष के नाते, क्योंकि ये पोस्ट पहले नहीं थी, मुझे नियुक्त किया गया था और उस अधिकार के अंतर्गत मैंने कई हमारे संगठनात्मक जो नियुक्तियां थी वो करने का काम किया था। खास करके क्योंकि हमारे महाराष्ट्र में और अनेक राज्यों में, बल्कि हर राज्य में जो हमारे कॉन्स्टिट्यूशन के आधार पर जो चुनाव पार्टी के होने चाहिए वो हमारे कॉन्स्टिट्यूशन में, हमारे रूल्स में है कि पार्टी के चुनाव हर कुछ समय 3 साल के मर्यादा में ये होने चाहिए। और क्योंकि हमारे यहाँ चुनाव हुए नहीं थे तो जो पहले के जो पदाधिकारी थे उनको तत्काल कुछ कंटिन्यूटी के लिए चार्ज हमने फिर से दिया था, जिसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी हमने श्री जयंत पाटिल को दी थी। उस जिम्मेदारी को आज तक हमने उनको वो करने का मौका दिया, लेकिन अभी मैंने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष के नाते उसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी आज से श्री सुनील तटकरे जी को देने का फैसला किया है और वो पत्र उनको मैं अभी यहां पर आप सभी के सामने देने वाला हूं। साथ साथ में श्री सुनील तटकरे जी अभी इसमें आगे के भी जो पार्टी के जो संगठनात्मक जो नियुक्तियां हैं, चेंजेस है, वो कर सकते हैं और इसी के तहत वो महिला की अध्यक्षा हो, चाहे यूथ के हो या अनेक जो हमारे जो संगठनात्मक जो घटक है और साथ साथ में जो हमारी जो और सेल और बाकी इकाइयां है उसकी महाराष्ट्र में वो उस प्रकार की नियुक्ति करेंगे। इसके पहले हमने महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष को कल सूचित किया है कि महाराष्ट्र विधानसभा के जो संसदीय हमारी विधिमंडल जो पार्टी है इसके नेता श्री अजीत पवार चुने गए हैं और उसके साथ साथ क्योंकि ये नियुक्ति पार्टी करती है और पार्टी के नाते मैंने विधानसभा के अध्यक्ष को पत्र द्वारा सूचित किया है। साथ साथ में हमने जो व्हिप होता है, व्हिप के नाते पार्टी व्हिप अपॉइंट करती है, इसलिए श्री अनिल भाईदास पाटिल जो हमारे व्हिप पहले भी थे उनको हमने फिर से महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा के प्रतोद व्हिप के नाते उनको फिर से नियुक्त किया है। तो ये महत्व की जो हमारी संगठनात्मक जो प्रक्रिया है इसको हमने अभी यहां तक हमने पूरी की है। आगे जैसे जैसे हमारे को जो भी संगठनात्मक कार्रवाई करनी होगी ये हम आगे आपको समय समय पर सूचित करेंगे। मैं अब माननीय अजीत पवार साहब को कहूंगा कि वो आगे की जो भी कोई सूचना हो वो आपको जरूर यहाँ पर वो बताएंगे। एक मिनट पहले आता प्रफुल्ल भाई सांगितलं काल त्यांनी सन्माननीय सुनील तटकरे साहेबांची
अध्यक्ष पदावर नेमणूक केली आणि सुनील तटकरे साहेबांनी ती नेमणूक झाल्यानंतर काही निर्णय घेतले, त्याच वेळेस ते निर्णय काय घेतले ते स्वतः प्रांताध्यक्ष या नात्याने माझ्यानंतर ते सांगतील। पण हे बोलत असताना मी एक बातमी वाचली की एकाला विरोधी पक्ष नेता आणि मला वाटतं त्याच्यामध्ये प्रतोद म्हणून नेमलं गेलेलं आहे। वास्तविक माझं पण विधिमंडळामध्ये बरेच वर्ष मी काम केलेलं आहे, विरोधी पक्ष नेता नेमायचं काम हे विधानसभा अध्यक्षाचं असतं आणि असेंब्ली चालू असताना विधानसभा अध्यक्ष जी पार्टी सत्तेवर नाहीये विरोधी पक्षात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ज्या पक्षाची असते त्याचा अध्यक्ष म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्ष नेमणूक करतात हे कदाचित आपल्याला पण पत्रकार या नात्यांनी माहिती असेल। पण निव्वळ आम्ही जे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत त्याच्यातल्या आमदारांच्या मध्ये एक समरसता निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातो, त्याला काही अर्थ नाही। या संदर्भामध्ये शेवटी बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमच्याबरोबर आहेत, आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतोय, पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरता काम करत राहणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणाकरता काम करत राहणार आणि तसंच देश पातळीवर जे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्याचाही पाठिंबा देत त्या गोष्टीला त्याच्यामध्ये त्या केंद्राचा फायदा देखील राज्याच्या विविध विकास कामांच्या करता जो निधी लागतो, परवानग्या लागतात, इतर काही गोष्टी लागतात त्याचा पण त्याच्यामध्ये व्हावा। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं राज्य सरकार वेगळ्या विचाराचं असतं तर त्या राज्यातल्या जनतेवर नाही म्हटलं तरी विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठंतरी निधीच्या बाबतीत कमतरता राहते हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलो आहोत आणि त्यामुळं जे काही काल काही प्रेस घेऊन काहींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असल्यामुळं आणि आता प्रांताध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय। त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये, शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या बरोबरचे आमदार ह्या सगळ्यांचंच भवितव्य हे व्यवस्थित कसं राहील, त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची कायद्याची अडचण येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो। इनका हो हमारा हो जाने दो। अरे बाबा शांति रखो, एक मिनट उनको बोलने दो। अजित दादांच्या नेतृत्वाखाली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत। अशाच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष यांनी मला कालच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक कामगिरी 14 ते 18 या कालावधीमध्ये सुद्धा मी केली, ज्या कालावधीमध्ये पक्ष सत्तेवरती नव्हता
राज्यभरामध्ये फिरत आम्ही संघटना त्या कालावधीमध्ये मजबूत केलेली होती. आज पुन्हा एकदा ही जबाबदारी या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द केली जात असताना पक्ष पक्षाची ध्येयधोरणं पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहोत. सूत्र आधी घेतल्याच्या नंतर पक्षाच्या अन्य यांची नेमणूक सुद्धा करणं स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी ठरत असतं. पण ती त्या ठिकाणी नेमणूक करत असतानाच इतर पदाधिकारी आहेत. 5 तारखेला आम्ही MET कॉलेजमध्ये राज्यभरातील आमचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी यांची बैठक आदरणीय अजितदादा प्रफुल्लभाई भुजबळसाहेब मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यावेळेला राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध स्तरावर पदाधिकारी नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करत असतानाच आता संघटनात्मक पुढील कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी रुपाली ताई चाकणकर यांची नियुक्ती या ठिकाणी मी जाहीर करत आहे आपल्यामार्फत. त्याचबरोबरील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची सुद्धा नियुक्ती या ठिकाणी मी जाहीर करत आहे. आणि त्याचबरोबरील पक्षाची अधिकृत भूमिका उद्याच्या भवितव्यामध्ये मांडण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी श्रीयुत आनंद परांजपे श्रीयुत उमेश पाटील श्रीयुत संजय तटकरे सुरज चव्हाण हे सुद्धा पक्षाची भूमिका अधिकृतपणाने आपल्या सर्वांच्या समोर माध्यमाच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी निभावणार आहेत. पुन्हा एकदा विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी सोपवल्याबद्दल सर्वच नेत्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? त्या संदर्भामध्ये काल निर्णय झालेला आहे. काल स्वतः त्या पोस्टवर प्रफुल्लभाई त्या ठिकाणी होते. मी पण संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष 99 स्थापना झाल्यापासून भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये कामाला सुरुवात केली ते आजपर्यंत आम्ही लोक काम करत होतो ते उभा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं काल मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये स्वतः प्रफुल्लभाईंनी सुनील तटकरे साहेबांची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ह्या घटना घडल्यानंतर काही मान्यवरांची अशी स्टेटमेंट आली होती की आम्ही कायद्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये न जाता जनतेच्या मध्ये जाऊ. परंतु काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना म्हणजे रात्री 12-12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही वेगळ्या घटना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला काही एक अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतलेली ती योग्य रास्त चांगली महाराष्ट्र राज्याच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे. मी सर्वप्रथम सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काल नेमणूक झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून चाकणकरजी आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून अजितदादांना आणि सर्व संबंधित आम्हाला भेटण्यासाठी कालपासून फार मोठी गर्दी सातत्याने होते आहे आणि राज्यातील सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते जे आहेत कार्यकर्ते जे आहेत जिल्हा पातळीवरचे तालुका पातळीवरचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे हे सगळे जे आहे अजितदादा यांना पाठिंबा देत आहे.
आता तुम्ही कुठेतरी सांगितलं की प्रफुल्ल पटेल यांची ज्या संदर्भामध्ये काही निर्णय जे आहे ते वरिष्ठांनी जाहीर केले. एक लक्षात घ्या, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई यांची सुद्धा जी नेमणूक झाली ती पक्षाच्या कार्यकारिणीने केलेली आहे आणि जे नेमणूक करतात त्यांना ती नेमणूक रद्द करण्याचा काढण्याचा सुद्धा अधिकार असतो. त्यामुळे हे काही कार्यकारिणीने घेतलेला तो निर्णय आहे असं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की नियमाच्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेलजी जे आहेत ते त्या ठिकाणी अजूनही काम करू शकतात आणि त्यांना काढण्याचा काही प्रश्न येत नाही. कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये निर्णय होईल ते पाहता येईल. मला असं वाटतं की आता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुथू मैमय चालू राहणार आहे. परंतु अजित अदानी जे आहे अनेक प्रश्न जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेले आहेत काही ठिकाणी प्रचंड पाऊस काही ठिकाणी अजूनही पाऊस नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या संदर्भामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि पूर्णपणे या महाराष्ट्रातील आणि इतर सुद्धा ठिकाणामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी अजित दादांनी जे आहे सुरुवात केलेली आहे. मी त्यांच्या हा जो प्रयत्न आहे प्रयास आहे त्याचं सुद्धा मी कौतुक करतो अभिनंदन करतो. आम्ही हकालपट्टी करण्याच्या करता पक्ष आमचा चाललेला नाही. काय इतर पक्ष बेरजेचं राजकारण आम्ही करतोय पक्ष वाढवतोय तिथं काय हकालपट्टी करायला बसलो काय काय? ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये अशा वेळेस असे काही प्रसंग कुठल्या पक्षांच्या बद्दल निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार कुणाला आहे? निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी सांगतो की पक्ष कुणाकडे चिन्ह कुणाकडे त्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल. आमचं आम्ही म्हणजेच पक्ष आम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीनं पुढं आम्ही चाललेलो. आमदार महोदय आम्हा लोकांच्या बरोबर आहे. आमदारांचे मतदारसंघातले प्रश्न त्यांच्याकरता विकासाला लागणारा निधी त्यांच्याकरता कुठल्या काही स्थगित्या दिल्या गेल्या असतील तर त्या स्थगित्या उठवणं आणि त्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं त्याच्यामध्ये अधिकचा निधी कसा जास्तीत जास्त देता येईल याबद्दलचा प्रयत्न करणं हे सरकारचं काम असतं आणि ते काम अतिशय उत्तम पद्धतीनं आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हे जे काही महायुतीचं हे महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं सरकार ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवेल हा मी विश्वास राज्याच्या जनतेला पण देतो आणि माझ्या सगळ्या विधिमंडळातील सहकाऱ्यांना आमदारांना कार्यकर्त्यांना सगळ्या अध्यक्षांना सर्वांना त्या ठिकाणी देतो. कुणाला बंड वाटतं कुणाला काय वाटतं असं तुम्हाला काही वाटून तुम्हाला काही मनात आलं तर तसं वाटून चालत नाही. त्याला कायदा घटना नियम काही कुणाला तिथं अधिकार दिलेला आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे हे तर जगजाहीर आहे. ह्या संदर्भामध्ये त्याकडून येणारा निर्णय उद्याच्याला अशा प्रकारचा कधी वाद निर्माण झाला तर त्यांनी दिलेला निर्णयच हा अंतिम असतो हे अलीकडच्या काळामध्ये वर्षापूर्वीच आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. एकाने बोला एकाने बोला
एकानी बोला, प्लीज एकानी बोला, एक आदमी बोलेगा तो हमको सुनाई तो देना चाहिए ना। अरे एकानी बोला प्लीज, एक नहीं पूछो। नाही, त्याचं कारण आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप सारे, म्हणजे आमच्या आम्हाला खात्री आहे की खूप सारे, म्हणजे बाय वास्ट मेजॉरिटी, म्हणजे बहुसंख्य लोकांनी आमच्या कालच्या ह्या डिसिशनला पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यामुळे असंच म्हणजे कुठल्याही लोकशाहीमध्ये बहुमताने घेतलेला निर्णय हे अवैध आहे किंवा कोणी त्याला म्हणजे बदलू शकते असा नाही। आणि जसं अजितदादांनी सांगितलं, कधी वाद होतो असा वाद होऊ नये अशी आमची पण अपेक्षा आहे। अरे ऐका तरी पण मला प्रश्न विचारलेला प्रश्नाचाच उत्तर देता हो बाबा। त्या कुठलाही आमची इच्छा नाही की कुठलाही वाद हो, आणि आम्ही मनापासून हे त्यासाठी प्रयत्नही सुद्धा करणार की हे वाद होता कामा नये। पण कुठलाही प्रश्न जसा दादांनी सांगितलं निर्माण झाला त्याचा अंतिम निर्णय कोण करेल, आम्ही तर नाही करू शकत ना। मग त्यावेळेस जसा अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोग हे शेवटचा निर्णय घेऊ शकते की बाबा कोणाचा अधिकार आहे की कोणता अधिकार असेल तर त्याचा कसा वापर करायचा, हा आमच्या नाही हे त्यांच्याकडे अधिकार असते। पण आम्ही वाद होऊ नये त्याच्यासाठी आमच्या मनापासून आमची इच्छा आहे की प्रयत्न ते त्या दिशेने केले पाहिजे। असं आहे, तुम्ही आम्हाला विचारतात, आमच्याकडे आमदार असल्याशिवाय आम्ही काल दादाची शपथ झाली नसती ना। संख्या आता बघा, आम्ही पक्ष आहो म्हणून आम्ही संख्या सांगत नाही। जे लोक क्लेम करत आहे त्यांनी सांगावं की त्यांच्याकडे किती लोक, त्यांनी सांगावं किती लोक आहे। नाही, तुम्हाला संख्याची करायची काही चिंता नाही, कारण नाही त्याच्या पलीकडे सारखे आमदार आमच्या बरोबर आहेत, म्हणून अजित पवारीचा उपमुख्यमंत्री नंबर समजलं, त्याच्या पलीकडचा नंबर आहे, चिंता नको। अरे एक 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 वन वन बाय चला, एक माणूस उभा राहा, चला चला एक एक यार उभा, एक एक को बोलने दो, उसके बाद आप पूछो। हमारी उनको हाथ जोड़कर विनती है कि पार्टी के बहुसंख्यक आमदार और पार्टी के वरिष्ठ नेता और पार्टी के जन सामान्य कार्यकर्ताओं की इच्छा का वो आदर करे, और जो भी कुछ अभी ये एक प्रकार से हमारे हिसाब से कोई बात नहीं है, मगर एक प्रकार से जो एक चित्र जो नजर आ रहा है ये समाप्त हो जाए और उनका आशीर्वाद हम पर, सब पर और पूरी पार्टी के ऊपर हमेशा बना रहे। अरे भाई वो हमारे गुरु हैं और आज गुरु पूर्णिमा है। पवार साहेब आमचे गुरु आहेत आणि आज गुरु पौर्णिमा आहे, आम्ही त्यांचे या आमच्या सगळ्या कामाला आशीर्वाद मागतो। शांत जाओ।
का आम्ही गुरु दक्षिणा दिलेली आहे ना या पक्षाला उपमुख्यमंत्री झाला राज्याचा पक्ष सत्तेवर आला ना बाबा त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची कामं होणार आमदारांची कामं होणार राज्याचा विकास होणार जे काही आम्ही एक वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास केला असताना ते प्रश्न आम्हाला चांगले माहिती आहेत आता त्याची उत्तरं फाटफाट फाटफाट फाट देऊ टाका एकच आणखी त्याने आता शेवटची एकच सूचना मी करतो की जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं या अशा काळात अशा दरम्यान वाद विवाद हे पत्र हे डिस्क्वालिफिकेशन हे अमुक हे तमुक आपला सर्वांना विनंती एकच आहे की फक्त तुम्ही चाचणी करा की पक्ष कुठे आहे कोणाबरोबर आहे पक्षांच्या बहुतांश लोकांची इच्छा काय आहे आमदार अरे नंबर आमच्या विचारण्यापेक्षा जे लोक आम्हाला विचारत आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की तुमच्याकडे नंबर काय आहे त्याला आता आपला सर्वांचा खूप खूप आभार काही गोष्टी एक वेळ मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो एक बाकी आहे मीडियामध्ये मी वाचलं ऐकलं पाहिलं की 9 जणांच्यावर कारवाई करावी आणि ह्याच्या संदर्भातली डिस्क्वालिफिकेशनची असं बोलण्यात आलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारांनी आणि पक्षांनी मला तिथं विधिमंडळामध्ये नेता केलेला आहे आणि त्यामुळं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना डिस्क्वालिफाय करण्याच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्याकडे कालच आम्ही तशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे धन्यवाद धन्यवाद उद्यासाठी